स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अजून जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा। माझे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। वहीचं कवर आणि एडिटरचे लवर व्हायला नशीब लागतं शेट। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। तर आजचा व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे मित्रांनो। एडिटिंग लवरसाठी तर एकदम खास व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण पहा। व्हिडिओमधील जे बारकाई जे आहेत किंवा आपण जे स्टेप बाय स्टेप करतो स्किप केल्यानंतर ते आपल्याला समजून येत नाही, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलाइड मोशनच्या इंटरफेसवर आलेलो आहे। तर आल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली जे आपल्याला प्लसचं जे आयकन दिसतं आहे त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असा रेसो तुम्हाला, म्हणजे अशा जो इंटरफेस आहे तो तुम्हाला दिसून येईल। तर त्यानंतर आपल्याला 4.5 हा रेसो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर रेझोल्युशन आहे ते आपल्याला 1080p, त्यानंतर फ्रेम रेट 30 FPS आणि बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचं सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक कलरचं सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रिएट प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। क्रिएट प्रोजेक्टवर आपल्याला क्लिक केल्यानंतर असा प्रोजेक्ट आपल्याला समोर येईल। तर सिम्पली आपल्याला हा प्रोजेक्ट म्हणजे यूज करणार नाही आपण, तर सिम्पली तुम्हाला बीट मार्क दिलं आहे असं तुम्हाला आधीच क्रिएट केलेला जो आधी क्रिएट केलेला तुम्हाला असा रेसो मिळून जाईल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खाली प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि आजच्या व्हिडिओचं मेटल ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओचा जो ट्रेंडिंगचा जो डायलॉग व्हिडिओ क्लिप आहे ते आपल्याला सिम्पली इथं ॲड करायचे आहे। ॲड केल्यानंतर अशी प्रकारे ॲड करायचे। ॲड केल्यानंतर आपल्याला जी साईज इन्क्रीज करून आपल्याला रेशोभोवती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ॲडजस्ट झालेले आणि पहिल्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे। जिथपर्यंत पहिल्या बिटमार्कपर्यंत जेवढा व्हिडिओ बसतोय तितकाच ठेवायचा, राहिलेला पुढचा व्हिडिओ आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर परत एकदा आपण मटेरियलमध्ये जाणार आहोत आणि ब्लॅक PNG सिम्पली ॲड करून घ्यायचे आहे। तर ब्लॅक PNG साईज आपल्याला वाढवून 2000 साईज वाढवायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही 2000 वाढवायचे। तर अशा प्रकारे 2000 वाढवल्यानंतर आपल्याला सिम्पली वरती ढकलून आपल्याला ही ब्लॅक PNG ॲड करायचे। ही ब्लॅक PNG ॲड केल्यानंतर आपल्याला पहिल्या बिटमार्कपर्यंत यायचे आणि ती पण आपल्याला पसरवून घ्यायचे। त्यानंतर परत एकदा आपण मटेरियल ओपन करणार आहोत आणि मटेरियलमधून जे आजची जी ट्रेंडिंगचे जे डायलॉग PNG आहे ते आपल्याला सिम्पली इथं टच करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर आपण त्याची साईज आपण इन्क्रीज करणार नाहोत, कारण आपण आधी अगोदरच साईज आपण इन्क्रीज केलेली आहे। तर अशा प्रकारे इथं आपण ॲडजस्ट करणार आहोत। अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर ही PNG आपल्याला पहिल्या बिटमार्कपर्यंत पसरवून घ्यायचं। तर अशा प्रकारे PNG आणि डायलॉगचा जो व्हिडिओ क्लिप आहे ते आपल्याला लावून झालेलं आहे। तर सिम्पली आपण पहिल्या बिटमार्कपाशी येऊन आपल्याला आजचे जे मॉडेल आहे ते आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे बिटमार्कनुसार फोटोज आपल्याला ॲड करून घ्यायचे। अशा प्रकारे सिम्पली फोटो आपण ॲड करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं सिम्पली सर्व फोटो ॲडजस्ट झालेले आहे। तर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर आपण सिम्पली बाहेर येणार आहोत। बाहेर आल्यानंतर आपल्याला शेकीपेकची लिंक दिली आहे, प्रोजेक्ट म्हणजे शेकीपेक प्रोजेक्टची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तेथून तुम्ही डाउनलोड करून अलाइड मोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता। तर सिम्पली आपण ती शेकीपेकची लिंक ओपन करणार आहोत। तर शेकीपेकची लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दोन इफेक्ट दिसून येतील। तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथून सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर आपल्याला बिटमार्कवर जायचं आहे, म्हणजे आपला मेन आजचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे। तर सिम्पली पहिला इमेज आहे त्यावर आपल्याला हे इफेक्ट कॉपी पेस्ट करायचे आहेत। तर अशा प्रकारे पहिला इमेज आहे त्याच्यावर आपल्या पहिले तीन इमेजवर पेस्ट करायचे आहे। मध्ये जो गॅप म्हणजे जो गॅपचा जो इमेज आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे पहिल्यांदा जे दोन इमेज येत आहेत ते आपल्याला त्यांना आपल्याला तो इफेक्ट
पेस्ट करायचे आणि मध्ये जो गॅपचा व्हिडिओ इमेज आहे तो आपल्याला सोडून द्यायचे. तर अशाच प्रकारे आपल्या समोरच्या हे दोन इमेजला हाय इफेक्ट देऊन गॅपचा जो फोटो आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. अशाच प्रकारे इथंही आपल्याला दोन शेवटचे ते इफेक्ट कॉपी करून पेस्ट करायचे. तर सिम्पली अजून एक इफेक्ट आपल्याला जो मध्ये आपण गॅपमध्ये इमेज सोडला आहे त्या इमेजला आपल्याला तो जो इफेक्ट आहे तो आपल्याला द्यायचा आहे. तर सिम्पली आपण शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचा आहे. त्यानंतर सेकंडचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला सिम्पली इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर जे मध्ये आपण गॅपचा जो इमेज सोडला आहे त्या गॅपच्या इमेजला हा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ते इमेजचा म्हणजे त्या शेक इफेक्टचा लुक आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर अजून एकदा जो गॅपचा इमेज आहे तो आपल्याला त्या इमेजला हे आपल्याला तो इफेक्ट द्यायचा आहे. तर शेवटचा इमेज आपण आपल्याला गॅपचाच आहे त्यामुळे याही इमेजला तो इफेक्ट देऊन टाकायचा. इमेज दिल्यानंतर पहिल्या बीटमार्कवर यायचा आहे. पहिल्या बीटमार्कवर आल्यानंतर सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला आपली जी PNG आहे फायनल PNG ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. साईज त्याची इन्क्रीज करून म्हणजे आहे तशीच ठेवा अशा प्रकारे घ्यायचे आणि ते शेवटपर्यंत आपल्याला पसरवायचे अशा प्रकारे होणार आहे. तर अशा प्रकारे जो ट्रेंडिंगचा जो एडिटर लवरचा जो ट्रेंडिंगचा स्टेटस आहे तो आपला इथे क्रिएट झालेला. तर सिम्पली आपल्याला वरती जो ॲरो आहे दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचे HD. तर सिम्पली एक्सपोर्टवर क्लिक करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत काळजी घ्या.